वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाची बोलणी फिसकटली. यानंतर वंचितनं उमेदवारांची घोषणाही केली, पण त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार आंबेडकर नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत, तशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. काँग्रेसला एकूण 7 जागांवर पाठिंबा देण्याची तयारी वंचितनं दर्शवली आहे. कोल्हापूर आणि नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची घोषणा आंबेडकरांनी केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाकी 5 जागांची यादीही वंचितला देणार आहेत. या 5 जागांवरही वंचित काँग्रेसला पाठिंबा देईल, त्यामुळे 7 जागांवर काँग्रेससाठी निवडणूक काही प्रमाणात सोपी होऊ शकते. दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसकडून विचार सुरू आहे, त्यामुळे अकोल्यातील उमेदवारी काँग्रेसकडून मागे घेतली जाऊ शकते. तसे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. आंबेडकर 7 जागांवर आपल्याला पाठिंबा देत असतील तर आपण अकोल्यातील उमेदवारीचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरलाय. याची माहिती हायकमांडला देण्यात येईल, त्यानंतर अकोल्याबद्दल निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले. आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो, जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. अकोल्यात काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांचं नाव काल झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलं. ते 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण आताच्या घडामोडी पाहता काँग्रेसकडून पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते, तशा हालचालीही काँग्रेसच्या गोटात सुरू आहेत. आंबेडकरांनी वंचितची भूमिका मांडताना उद्धव ठाकरे शरद पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला होता, पण काँग्रेसबद्दल त्यांची भूमिका आक्रमक नव्हती, त्यामुळे वंचित आघाडी काँग्रेस युती झाल्यास दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.